¡Sí, chuvistas! एक पाऊल पुढे जे हे कलाकार आहेत ना त्यांच्या त्यांच्या बाबतीत मी नेहमीच पाहिले की अडचण येत असेल निर्मात्याला कुठे काही कारणांमुळे तांत्रिक कारणांमुळे शूटिंग लांबलं तर अशा वेळेला कधीच त्यांनी तक्रार केली नाही की आम्ही कसं थांबू मला इतके वाजता मी जायचो कारण अनेकदा असं व्हायचं की एक पर्टिक्युलर वेळ किंवा मला आज दहापर्यंत वेळ आहे मी दहा नंतर मला दुसरं शूटिंग आहे किंवा काहीही असू शकेल पर्सनल काम असेल पण आनंदादा कधी असंभवच्या दरम्यान मला आठवत नाही की असं कधी तक्रार कारण आम्ही अनेकदा आमची शेड्यूल्स लांबली होती खूप काही तास आम्हाला खरं प्रेम होत अतिशय प्रेम होतं आणि मुळात ही समजून घेऊ शकत होता तो की आ, कलाकार मी आहे म्हणून तांत्रिक बाबीसुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात आणि तिकडे जर काही गडबड झाली तर कलाकार म्हणून मला ते सांभाळून घेतलंच पाहिजे मग मला मीच मला दुसरीकडे जायचंय किंवा मी इतके इतका वेळच दिला होता असं त्याच्याकडनं मी कधीही ऐकलेलं नाही त्यांनी कायम ऍडजस्ट केलेलं आहे आणि ही आजच्या तरुणांनी खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे अरे आनंद अभ्यंकरांनी फक्त कलाकार म्हणून ते आपल्या समोर आले नाहीत तर त्यांनी एका चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे त्यांनी पठकथा लिहिलेली आहे मला एक तुमच्या दोघांमधला थोडा समान धागा असा वाटतो की तुझंही खूप मनापासून प्रेम आहे नाटकावर आणि त्यांनी ही सुरुवात जी केली ती तशीच नाटकापासून केली प्रायोगिक रंगभूमीपासून केली किंवा त्यानंतर ते नाटकाकडे वळले व्यावसायिक रंगभूमीकडे तर त्याच्याविषयी तुमचं कधी बोलणं झालं नाटक याविषयी किंवा एकंदर अभिनयाविषयी याविषयी नाटकाविषयी त्याला प्रचंड प्रेम होतं आणि नाटक करताना खरी मजा येते असं तो म्हणायचा आणि मी मगाशीच सांगितलं तसं सा की आ, नाटकावर इतकं प्रेम होतं म्हणूनच गणपतीसाठी त्याने एक वेगळा विशेष प्रयत्न करून एक नाटक बसवून लोकांपर्यंत जास्तीत जास्त मला कसं पोचता येईल आणि कुठल्या मार्गाने मला शेवटी मला त्यांचं मनोरंजन करायचंय हे कुठेतरी असायचं आणि ही आस त्याच्याकडे होती आणि म्हणूनच तो वैविध्यपूर्ण नाटकं सुद्धा करू शकला मग व्यावसायिक प्रायोगिक किंवा गण गणपतीसाठी म्हणून गणेशोत्सवांसाठी म्हणून केलेली नाटक असं त्याने मुळात मला असं वाटतं की कुठलंच कधी हे मीडियम इथे मी नाही करू शकत किंवा मला नाही करायचं असं त्याचं अतिशय सहजपणे कुठल्याही मीडियम मध्ये जेव्हा अत्यंत दुर्दैवी अशी बाब किंवा ही बातमी जेव्हा संजय मोनेपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनाही आश्रू अनावर झाले अक्षयबद्दल दादांबद्दल म्हणजे आनंद अभ्यंकरांबद्दल त्यांनी काय भावना व्यक्त केल्या पाहूया काय बोलणार मी आता आपल्यापेक्षा लहान असलेल्या माणसाबद्दल असं बोलायची वेळ येऊ नये कोणावर एवढंच मला वाटतं की आमच्या व्यवसायाला जी काय थोडीफार प्रतिष्ठा आहे ना ती हे असले आनंदसारखे लोक असतात म्हणून असते अत्यंत सज्जन आणि निर्मळ होता तो खूप या व्यवसायातले भले भलेवर लोक बघितले बुरे जास्त भले फार कमी चांगला माणूस होता नको व्हायला पाहिजे आपण पाहिलं पुण्याहून मुंबईकडे प्रवासाला म्हणून एक गाडी निघते ज्यामध्ये आनंद अभ्यंकर स्वतः आहेत त्यांच्या गप्पा सुरू असतील त्यांचा स्वतःचं काहीतरी अक्षय पेंडसे याच्याबरोबर संवाद सुरू असेल आणि अचानकपणे समोरनं एक टेम्पो येतो तो डिव्हायडर क्रॉस करतो आणि अचानकपणे वॅगनरला धक्का देऊन तीन त्यातले आपल्या जवळचे असलेले तीन व्यक्ती निघून जातात अशी ही दुर्दैवी घटना घडते मला एक ह्या सगळ्या अनुषंगाने एक फक्त शर्वरी तुझ्याशी बोलायचं आहे अशा पद्धतीने बेजबाबदार वर्तन जे आहे अनेकदा असे अपघात आपण बघतो आज आपल्या जवळचा कोणीतरी व्यक्ती गेला म्हणून आपण प्रकर्षाने आपल्याला हे जाणवत आहे की अशा पद्धतीने बेजबाबदारपणे गाणी चालवायची आणि नंतर आ, तिथेच गाडी टाकून एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय म्हटल्यावर पळून जायचं हे अत्यंत बेजबाबदार वर्तन आहे आणि कुठेतरी प्रत्येकाला आपण गाडी चालवतो तेव्हा जाणीव असली पाहिजे जा या गोष्टीची की काहीतरी घडू शकते आणि आपल्यामुळे कुणाचा तरी जीव जाऊ शकतो आहे मला जेव्हा या अपघाताविषयी कळलं तेव्हा माझ्या मनात हाच विचार आला की जड वाहन चालवणारे चालक किंवा कुठलंही वाहन चालवणारे चालक ह्यांच्यामध्ये ह्यांनी माणूस म्हणून मुळात आपण एक वाहन चालक आहोत तर एक शिस्त कधी येणार कारण शेवटी कसं आहे अनेक गोष्टी आपल्या फेवरमध्ये त्यावेळी नसतात आणि आपण म्हणतो की अरे दुर्दैवच आहे ती वेळच आली होती पण मुळात जड वाहन चालवताना जे काही त्यांच्यासाठी विशेष नियम केलेले असतात ते पाळले जातात का याविषयी माझ्या मनात शंका आहे किंवा रात्री अपरात्री जेव्हा प्रवास केले जातात तेव्हा एक काळजी घेणं की प्रवासाची म्हणजे वाहनाची वेग मर्यादा सांभाळणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या माणत्या चालकांनी सुद्धा याची काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या मला असं वाटतं भारतामध्ये माणसांमध्ये शिस्त नाहीये ही एक गोष्ट झाली अनेक सगळ्याच बाबतींमध्ये आपण पाहिलं सर्वसामान्य जीवन जगताना जबाबदार नागरिक म्हणून आपण फार कमी वेळा वागत असतो आणि कुठेतरी आज त्याच्यामुळेच आज, आज आपण दोन सोन्यासारखे कलाकार गमावून बसलेत आज ते दोघे नसते त्यांच्या जागी दुसरी दोन सामान्य माणसं सा असलीच ती पण त्यांचा त्यांचा जो काही लॉस होता त्यांचा जीव जाणं गमावणं हे सुद्धा तितकंच दुःखदायी आहे त्यामुळे कुठेतरी मला वाटतं की प्रत्येक माणसानेच हा विचार केला पाहिजे की मी एक जबाबदार नागरिक म्हणून वागलंच पाहिजे आणि वाहन चालवताना सगळे नियम पाळलेच पाहिजेत लो हे लोक कधी शिकणार म्हणजे हे आपण आज हळहळतोय वाईट वाटतंय पण पन... हे नसतं घडलं तर जास्त चांगलं झालं असतं असं म्हणूनच हा मुद्दा म्हणून मी प्रश्न विचारला की जेव्हा आपण गाडी चालवत असतो तेव्हा आपण गाडी किती गांभीर्यानं चालवली पाहिजे किंवा कुणावर कुणाचा आपण बेजबाबदारपणे गाडी चालवली ते कुणाच्या तरी जीवावर बेतू शकतं ही एक भावना आपल्या सगळ्यांच्या मनात असली पाहिजे आणि असे जे कलाकार आहेत जे, कला जे आपल्याला आयडॉल वाटत असतात त्यांच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत जावं म्हणून शर्वरीला हा प्रश्न होता शर्वरी असंभवच्या माध्यमातून तू जसं म्हणालीस की आजोबांचं आणि नाती असं एक वेगळं नातं होतं त्या सगळ्याच पिरियडमध्ये त्यांचा इतरांशी झालेला संवाद त्यांचा तुझ्याशी असलेला संवाद ज्यामुळे एका व्यक्तीबद्दल आपण असं म्हणतो ना की आ, हे असे आहेत असं एक आपलं मत तयार होतं आणि आपल्याला तो ऑटोमॅटिकली आवडायला लागतो व्यक्ती तसं तुमच्या सगळ्यांच्या बाबतीतही झालं असेल तर अशा काही त्या सेटवरच्या काही आठवणी आठवत सेटवर म्हणजे आम्ही उर्मिला कानेटकर उमेश कामत अमिताताई अमिता खोपकर होती जी त्याच्या मुलीची भूमिका करत होती आणि फारच त्या दोघांमधले सीन्स आम्हाला आवडायचे रंगायचे ते खूप आणि गम्मत जम्मत आम्ही खूप करायचो तेव्हा सेटवर आणि आनंदादाच असं होतं की वयाचं त्याला काही बंधन नव्हतं म्हणजे तो जितका प्रेमाने माझ्याशी वागायचा किंवा खेळीमेळीने वागायचा तितकाच तो त्याच्याबरोबरीच्या किंवा त्याच्यापेक्षा वयाने वडील असलेल्या कलाकारांशी सुद्धा तितक्याच सहजपणे वागायचा मला आठवतंय की प्रदीप वेलणकर त्यांनी ते, त्याच्या मुलाची भूमिका केली होती आणि अनेकदा असा प्रसंग यायचा की प्रदीप काका आपल्या का वडिलांचे पाय चिपतायत असं सीन असायचं आणि आनंद खूप तेव्हा प्रचंड वाईट वय तो म्हणायचा अरे प्रदीपजी कारण प्रदीप काका त्याच्यापेक्षा वयाने मोठे तर त्याला प्रत्येक वेळी अशा सीनला तो अवघडायचा आणि तो म्हणायचा की तुम्ही तुम्ही माझे पाय चिपताय मला हे बरोबर नाही वाटत आहे आणि प्रदीप काका म्हणायचे अरे आनंद आता काय मी तुझ्या मुलाची भूमिका करतोय आता काय करू ह्या तो खूप सरुदय होता आणि त्याला हे खूप होतं की जाण होती की अरे हे माझ्यापेक्षा मोठे आहेत सिनियर आहेत आणि ते माझे पाय सीनच होता तर वेगळ्या भूमिका होत्या पण ही मला एक आठवण आठवते की खरं आणि तू जे मगाशी जे वाक्य बोललीस ते मला कायम आठवत राहील तू म्हणालीस की संवेदनशील जर व्यक्ती असेल तर तो, तो खूप चांगला कलाकार होऊ शकतो त्याच्यामध्ये ती असायला पाहिजे संवेदनशीलता आणि आनंद अभ्यंकरांमध्ये ती होती शर्वरी सुद्धा असे अनेक अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवतीय मला अक्षय पेंडसेबद्दल माझी आणि त्याची काही कुठल्या पद्धतीने काही कधी संवाद त्याच्याशी झाला नाही मात्र आम्ही सगळे आम्ही जे अँकर्स आहोत आम्ही जे रिपोर्टर्स आहोत ते या सगळ्या कलाकारांशी जेव्हा भेटतो बोलतो इंटरव्ह्यूजच्या माध्यमातून तेव्हा अर्थातच त्यांच्याविषयी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येत असतात अक्षय पेंडसे याने प्रायोगिक रंगभूमीवर सुरुवात केली व्यावसायिक नाटकं त्याने केली आणि एक त्याचा जेव्हा तो शूटिंगला असायचा एक मराठी पण जे आहे ते त्याचं कायम तो जपायचा असं आज जेव्हा सकाळपासून आम्ही संवाद साधतो या सगळ्यांविषयी अनेक कलाकारांशी तेव्हा जाणवत आहे की तो मराठी पण त्याचं फार टिकून असायचा आणि कधी एखादा छोटीशी गोष्ट कोणी चुकला डायलॉग बोलायला किंवा एखादा विषय मराठीमधनं सांगायला तर त्याविषयी तो कायम हटकायचा अशा अनेक आठवणी आनंददा म्हणजे आनंद अभ्यंकरांच्या आणि अक्षय पेंडसेच्या आपल्या सगळ्यांमध्ये राहिलेल्या आहेत मात्र काळाचा घाला आज पडलेला आहे त्यांच्यावर पुण्यामध्येच अंत्यसंस्कार त्या दोघांवर झालेले आहेत किंवा काही कालावधीमध्ये होतील आता जे काही ज्या काही राहिलेल्या आहेत त्या फक्त आठवणी आहेत आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच या सगळ्या चांगल्या कलाकारांच्या किंवा या दोन चांगल्या कलाकारांच्या आठवणी आपल्या मनामध्ये राहणार आहेत आज या कार्यक्रमाचा हेतू हाच होता की या सगळ्या आठवणी आम्ही पर्यंत पोहोचू शकतो कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा झी जीचोवी। चोवीस झी चोवीस तास एक पाऊल पुढे